आजोडी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. अशिक्षित आईवडिलांनी त्यांना दवाखान्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले आणि तेथेच घात झाला. पुजाऱ्यांनी दिलेली जडीबुटी खाऊन 2 तासातच दोघांचीही प्रकृती घालवली व 1.5 तासाच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला पण उशीर झाला होता. अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी 15 किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेने 4 सप्टेंबरला आरोग्य सेवेची विदारक स्थिती उजेडात आली आहे. बाजीराव रमेश वेलादे 6 वर्ष व दिनेश रमेश वेलादे 3.5 वर्ष दोघेही राहणार एरागट्टा अहेरी अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोड आहे. 2 दिवसापूर्वी आई वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते. 4 सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरात एका पुजाऱ्याकडे नेले. तिथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. सकाळी 10:30 वाजता बाजीरावचा मृत्यू झाला तर त्यानंतर दुपारी 12 वाजता दिनेशनेही प्राण सोडले. जिमलगठ्ठा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई वडिलावर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली.